DDS Academy, the most trusted institute in Nagpur for JEE NEET. अकोला के स्थानीय बाबूजी महाराज मंदिर के टीन शेड पर गिरा पेड़ मंदिर शेड में 40-50 श्रद्धालु दब गए, जिसमें 7 की मौत और 14 गंभीर रूप से घायल हो चुके हैं। राहत बचाव दल और क्रेन की मदद से बचाव कार्य किया गया। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस घटना पर खेद जताया। साथ ही मुख्यमंत्री आर्थिक निधि से मदद देने का वायदा किया है। इस आंधी ने कई पेड़ उखाड़ दिए, कई ग्रामीण घरों के टीन शेड उड़ गए, साथ ही सोलर प्लांट को बड़ा नुकसान पहुँचा। पारसची जी घटना आहे ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे। त्या ठिकाणी शेडवर झाड कोसळलं आणि त्यानंतर ते शेड कोसळून 7 भाविकांचा मृत्यू झालेला आहे, 37 लोक जखमी आहेत। रात्री मी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो आणि जखमींना चांगल्या हॉस्पिटल्सला त्या ठिकाणी उपचार मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत। जे काही जखमी आहेत त्या सगळ्या जखमींचा उपचाराचा जो काही खर्च आहे तो राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येईल। जे मृत्युमुखी पडल्यात त्यांनाही माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून मुख्यमंत्री सहायता निधीतनं त्यांच्या परिवाराला मदत देण्यात येईल आणि एकूणच या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश देखील या ठिकाणी मी दिलेले आहेत। घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमच्या सगळ्या संवेदना या परिवारांच्या सोबत आहेत। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज नागपुर। 2 years JEE NEET batch for 10th appear students is starting on 9th April. Enroll now. For more details, call